दापोली शहराला लागून असलेल्या गिघावणे गावची नियतीनं क्रूर चेष्टा केली. गावातल्या प्रत्येकाच्या सुखदुःखात साथ करणारी माणसं जग सोडून गेली आहेत. कुणी कुणाचं सांत्वन करायचं हा मोठा प्रश्न आहे. एरवी कायम आनंदी असलेल्या गावामध्ये आजचं चित्र मन हेलावून टाकणारं आहे. गिम्हावणे या एकाच गावातले 7 जण आंबेनळी घाटातल्या अपघातात जग सोडून गेले. ग्रामस्थांना हे दुःख पचवणं खूपच जड होतं. एकाच वेळी 4 जणांना खांदा देण्याची वेळ झगडे कुटुंबियांच्या नशिबी आली. 4ही जणांना अग्नी देताना पाणावलेले डोळे, भयान शांतता काळजाला घाव घालत होती. अगदी मनमेवर आमचे सगळे भाऊ होते माझे, हे आता 4 भाऊच आहेत, चुलत भाऊ. ते आम्ही एकत्र सगळे कार्यक्रम असो, कुठे काही असो, एकत्र सहभागी असायचो, कुठे काही कुठे असो, त्याच्यातून आम्ही असं वाटते की आज हे आमच्या बाहेर दूर झालेत. खरंच म्हटलं तर आमच्या गिमोणे गावर ही मोठा दुःखाचा डोंगर पाहिजे आल्या हे कोसळलेला आहे ह्या घटनेमुळे. म्हणजे ह्या घटनेसाठी आम्ही तर संपूर्ण ग्रामस्थ किंवा आमचे सगळे मित्र परिवार निशब्द आहोत. संतोष झगडे, सचिन झगडे, संदीप झगडे, संजीव झगडे, राजेश सावंत, सचिन गिम्हावणेकर आणि विक्रांत शिंदे या 7ही जणांचं वय 40च्या आतलं. गावातले उत्साही तरुण अशी त्यांची ख्याती. कुठल्याही क्षेत्रात या सगळ्यांनी मिळून एवढं चांगलं काम केलेलं आहे, त्यातलं कुठल्याही याचं कोणाची वही नाही. गावात अतिशय ह्याच्याने वागणारी अशी सगळी ही आपलं काम, आपण दिलेली जबाबदारी कुणी गावाने देऊते, वाडीने देऊते, ह्या सगळ्या पार पाडणारी अशी ही सगळी सगळी ही मुलं होती. या 7ही तरुणांच्या अंत्ययात्रेला दापोली तालुक्यातले 1000 नागरिक उपस्थित होते. यापूर्वी दापोलीवर अशी वेळ आली नव्हती. भविष्यात अशी वेळ कुणावर पुन्हा येऊ नये अशी प्रार्थना प्रत्येक जण करत होता. प्रणव पोळेकर, झी मीडिया, दापोली.